अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पाऊस पडत नसल्याने चिंतेत आहेत। खरीपाची पेरणी रखडली आहे, काही भागात खरीपाची पेरणी उशिराने झाली आहे, त्यातच पावसाने दडी मारली, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। जिल्ह्यातल्या 4.5 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 1.5 लाख हेक्टरवरच खरीपाची पेरणी झाली आहे। सध्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आहे। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे, त्यामुळे दर 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले। किरकोळ बाजारात हेच टोमॅटो 140 ते 160 रुपये किलोने विकले जातात। साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टोमॅटोचे दर चढेच राहतील असं व्यापारी सांगतात। सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सोलापुरात विशेष मोहीम राबवण्यात आली। मोटर वाहन निरीक्षकांच्या 3 पथकांनी विविध ठिकाणी बस, कार तसंच इतर वाहनांची तपासणी केली। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यातल्या तरतुदीनुसार कारवाईही करण्यात आली। ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना जडायचा मी करत नव्हतो। अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस। चंद्रपुरात कॅन्सरचं निदान करणाऱ्या अद्ययावत मोबाईल रुग्णवाहिकेचं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांच्या हस्ते लोकार्पण झालं। विशेष म्हणजे राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे। सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चून कॅन्सरचं निदान करणारी ही रुग्णवाहिका तयार केली आहे, यामुळे नागरिकांना वेळीच उपचार घेता येतील। उज्ज्वला योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन वाटप केलं। शहादा तालुक्यात जवळपास 3,800 महिलांना गॅस सिलेंडरचं वाटप खासदार हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। कर्नाटकातील एक तरुणानं बिबट्याला चक्क दुचाकीला बांधून हॉस्पिटलमध्ये नेलं। ही घटना कर्नाटकातल्या हासन जिल्ह्यातली। तरुण शेताकडे जात असताना त्याला बिबट्या आजारी असल्याचं दिसलं। त्यानं तातडीनं बिबट्याला दुचाकीला बांधलं आणि हॉस्पिटल गाठलं। बिबट्यावर उपचार सुरू आहेत। विठूळ माऊलीचा गजर म्हणजे